ठाणे जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष श्रीकांतजी गायकर, जिल्हा परिषद सदस्य सौ श्रेया गायकर यांच्या जनसंपर्क कार्यालयात पक्ष प्रवेश कार्यक्रम, खासदार कपिलजी पाटील, दयानंदजी चोरगे, पी के म्हात्रे यांच्या उपस्थितीत संपन्न करण्यात आला. पडगा येथे भाजपाचे जनसंपर्क कार्यालयाचा उद्घाटन समारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न करण्यात आला. मान्यवर म्हणून खासदार कपिलजी पाटील, जिल्हा अध्यक्ष दयानंदजी चोरगे, भिवंडी तालुका अध्यक्ष पी के म्हात्रे, ठाणे जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष श्रीकांतजी गायकर, जिल्हा परिषद सदस्य सौ श्रेया गायकर, माजी जिल्हा परिषद सदस्य गोष्टे सर, भिवंडी ग्रामीण विस्तारक विजय तामोरे, माजी सभापती अशोक शरेकर, ठाणे जिल्हा चिटणीस दत्तात्रय पाटोळे, माजी कृषी उत्पन्न बाजार समिती पडगे ग्रामपंचायत सरपंच पराग पाटोळे. या कार्यक्रमाचं आयोजन संयोजन नियोजन करणारे शहर अध्यक्ष भाजपा संदीप वाजे, राजेश पाटकर, बूथ प्रमुख योगेश तांबोळी, शहर अध्यक्ष युवा मोर्चा अवधूत कोंडलेकर, शहर संघटक युवा मोर्चा व इतर सर्व भारतीय जनता पार्टीचे ग्रामपंचायत सदस्य, कार्यकर्ते, ज्येष्ठ कार्यकर्ते व इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित होते. सर्व मान्यवरांच्या, कार्यकर्त्यांच्या, पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टी जनसंपर्क कार्यालयाचा उद्घाटन समारंभ थाटामाटात संपन्न झाला. या प्रसंगी खासदार कपिलजी पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. ग्रामपंचायतीच्या सरपंच लेखा अविदास पाटील यांनी आज भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे ठाणे जिल्ह्याचे अध्यक्ष श्रीकांत गायकर आणि आपले अरवलचे रामदास पाटील यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. त्याला रिक्षण प्रवेश दिला असं पहिले मी जाहीर करतो. त्याचबरोबर निश्चितपणाने त्यांना जो सन्मान पूर्वी ज्या पक्षात होते त्या पक्षात होता तो सन्मान त्यांना कायमचा ह्या पक्षात मिळेल अशा प्रकारची शाश्वती दिली. त्या विश्वासाने त्या भारतीय जनता पक्षामध्ये सामील झालेल्या आहेत आणि निश्चितपणे येतील. देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी जो विकासाच्या माध्यमातून जनतेमध्ये विश्वास निर्माण केलेला आहे त्यामुळे दिवसेंदिवस भारतीय जनता पक्षामध्ये कार्यकर्त्यांचा प्रवेश होऊन भारतीय जनता पक्ष हा मोठा होत आहे. निश्चितपणाने याचं सगळं श्रेय आदरणीय मुख्यमंत्री महोदयांचं आहे असं म्हणणं त्या दिवशी उभारलं. प्रदेशाध्यक्ष यांचे अतिशय उत्कृष्ट असं काम करतात. सगळ्यांना सोबत घेऊन जाण्याचं काम प्रदेशाध्यक्षांच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षामध्ये कार्यालयाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने अकोल्यामध्ये पडगे कार्यालयाचा उद्घाटन करण्याचं कार्यालय व्हावं म्हणून अनेक त्याच्यामधून आपण निश्चित केलं होतं. यानंतर ठाणे जिल्हा युवा, यानंतर जिल्हा परिषद यांचं या ठिकाणी स्वागत होईल. यानंतर माजी जिल्हा परिषद सदस्य सन्मान, यानंतर भिवंडी ग्रामीण ठाणे जिल्हा चिटणीस दत्तात्रय पाटोळे, त्यानंतर पडगा ग्रामपंचायत सरपंच शहरामध्ये भारतीय जनता पार्टीचं कार्यालय व्हावं माध्यमातून भारतीय जनता पार्टीचं कार्य आणि शासनाच्या विविध योजना ज्या सर्वसामान्यांपर्यंत पोहोचायला पाहिजेत त्या ह्या कार्यालयाच्या मार्फत होतील. ज्या काय अडीअडचणी त्या पडगा शहरामध्ये शासकीय कामाला ज्या लागतात किंवा काय ते इथे बसून भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, शहर अध्यक्ष, ठाणे जनता पार्टीचं गाव, तर जेणेकरून बहुतांश मतदान हा भारतीय जनता पार्टीला परंपरागत होत असतोय आणि माननीय खासदारांच्या माध्यमातून चांगली विकास कार्यशीला विचारून केले. त्यामुळे खासदार साहेबांच्या मार्फत सर्वसामान्य आशा आहे आणि त्यांच्याकडनं पुढील आपल्या भागाकडे चांगलं लक्ष देतील असे आपण ग्रामस्थांच्या वतीने आशा बाळगूया. आणि मी आज कार्यालयाचं उद्घाटन होऊन कार्यालय
आपल्याला उपलब्ध झाले. या निमित्ताने गावचे शहर अध्यक्ष संदीपजी वाझे यांचं मनापासून कौतुक करतो, त्यांना धन्यवाद देतो आणि अभिनंदनही करतो. पडघे गावामध्ये, पडघे गाव तसं भारतीय जनता पार्टीचं पूर्वीपासूनचं एक केंद्र होतं आणि अजूनही पडघ्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे अतिशय क्रियाशील असे कार्यकर्ते आहेत आणि या पडघे गावामुळे परिसरामध्ये भारतीय जनता पार्टीचा फार मोठा प्रचार आणि प्रसार झालेला आहे. परंतु एक खंत आहे की आपल्याला कोणाचं तरी टिकू घेऊन तिथे ग्रामपंचायतची सत्ता मिळवावी लागते. संपर्क असेल हा एक उपलब्ध करून, कार्यालय उपलब्ध करून अतिशय चांगलं असं काम केलेलं आहे. या पडघ्या शहरावर आदरणीय खासदार साहेबांचं विशेष लक्ष आहे. येणाऱ्या मागच्या कालावधीमध्ये सुद्धा आदरणीय खासदार साहेबांच्या प्रयत्नाने 25 पत्रामधून आपल्याला 17 लाख रुपये साहेबांनी दिलेले आहेत. त्याचबरोबर येणाऱ्या कालामध्ये आत्तासुद्धा 50 लाख रुपयांची साहेबांनी तरतूद केलेली आहे. त्याचबरोबर तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलं असेल, या पडघ्या शहराचं जे मुख्य आपलं जे एक महत्त्वाचं काम आहे, एक पाणी समस्या आणि पडघ्या शहराचा रस्ता, आदरणीय साहेबांच्या प्रयत्नाने या अशा काही अनेक समस्या आहेत, त्या समस्यांवर निराकरण करण्यासाठी आदरणीय खासदार साहेबांचं विशेष इथे लक्ष. मी एवढंच या माध्यमातून सांगू इच्छितो की ज्या पडघ्या शहराचं एक अंतिम टप्प्यात ज्या रस्त्याचं काम आहे, आपल्या माध्यमातून लवकरात लवकर ते पूर्ण व्हावा ही अशी इच्छा व्यक्त करतो. आणि इथे आपण आलात सर्वांचं या पडघ्या शहराच्या वतीने सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. धन्यवाद. जय हिंद महाराष्ट्र. मानबिंदू ठरणारे. त्याच्यानंतर मी सन्माननीय पी के म्हात्रे. माननीय खासदार कपिल पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते झालेलं आहे. खऱ्या अर्थाने या शहराचे अध्यक्ष संदीपजी वाझे, त्याचबरोबर त्यांचे या पडघ्या शहरातील सर्व भारतीय जनता पार्टीच्या सहकाऱ्यांना मनापासून त्यांचे कौतुक करतो, त्यांचे आभार मानतो की एक चांगले आयोजन पद्धतीने त्यांनी हा कार्यालयाचा उद्घाटन केलेलं आहे. खऱ्या अर्थाने बरेच दिवस झाले संदीप वाझेच्या अशी इच्छा होती की या मोठ्या शहरामध्ये जवळपास, हे मला वाटतं आपल्या या भिवंडी तालुक्यामध्ये मोठी ग्रामपंचायत आहे आणि या ग्रामपंचायतमध्ये हा एक पडघा शहर आहे आणि या शहरामध्ये खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टीचं आपल्याला कार्यालय पाहिजे. पण आज चांगला योग दिवस आहे आणि माननीय खासदार कपिल पाटील साहेब यांच्या हस्ते या कार्यालयाचं उद्घाटन झालेलं आहे. मी पडघा शहरातील सर्व भारतीय जनता पार्टीचे सहकाऱ्यांचे अभिनंदन करतो आणि त्यांचं कौतुकसुद्धा करतो. खऱ्या अर्थाने या आपल्या भिवंडी तालुक्यामध्ये बऱ्याच अशा मोठ्या, म्हणजे 15+ असणाऱ्या सदस्य उद्घाटन प्रसंगी या ठिकाणी उपस्थित जिल्ह्याचे अध्यक्ष सन्मान आपल्या सगळ्यांच्या वतीने संदीप वाझे यांना शुभेच्छा देतो. भागातील अडीअडचणींवर मात करण्यासाठी, गोरगरिबांच्या समस्या सोडवण्यासाठी आपण काम कराल अशा प्रकारच्या शुभेच्छा मी आपल्याला देतो. आणि फक्त शुभेच्छा देत नाही, तर इथे ज्या काही समस्या आपल्याकडे येतील त्या समस्या माझ्यापर्यंत आणून त्या समस्यांचं निराकरण करण्याचं काम आपण करावं. तुम्ही ज्या समस्या आणाल त्या समस्या 100% सोडवण्यासाठी मी आपल्याला पूर्ण सहकार्य देईन अशा प्रकारची शाश्वती आपल्याला देतो. खरं भारतीय जनता पक्षाचं कार्यालय उघडायचं बोललं तर ते वाजत गाजत व्हायला पाहिजे. अशा प्रकारचं काम संदीप वाझे आणि त्यांचे सर्व सहकारी या कार्यालयातून करतील असा विश्वास मला. श्रीकांत गायकर यांनी सांगितलं, अशोक शेरेकरांनी सांगितलं की खासदार साहेबांचं काम करण्याची पद्धत कशी आहे. माझं खरं तर मी आता आपणच आहोत, आपल्या कुटुंबातले लोक आपण आहोत, पण आपल्या कोणीही भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी यापूर्वी झालेल्या सगळ्या खासदारांना त्यांना सांगायचं की तुमची 5वी क्रम असेल, 6-7 क्रम असतील, कुठलाही खासदार आणि आपण केलेल्या 4.5 वर्षांची कामं आणि त्यांची अनेक वर्षांची कामं ह्याची तुलना जर केली तर आपल्या बरोबरीने पण येऊ शकत नाही. एवढा भरीव निधी दिलेला आहे, निश्चितपणाने एवढी सगळी कामं झाल्यानंतर लोकांना सांगावंच लागणार नाही या लोकसभा क्षेत्रामध्ये किती कामं होतात. एकूण आपण भिवंडी आणि कल्याणला येणारे मेट्रो सकट जर घंटी केली तर 23,000 कोटीची कामं आपल्या भिवंडी लोकसभा क्षेत्रात झाली. याच्यापूर्वी मला वाटत नाही की देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून एवढ्या मोठ्या प्रमाणात कधी निधी आपल्या लोकसभा क्षेत्रात आहे.
तुमच्या पडग्याचा विचार केला तर श्रीकांत गायकर श्रेया जेव्हापासून निवडून आली तेव्हापासून श्रीकांत सतत सांगतो की आमचा हा मेन रोड आहे हा काँक्रीटचा झाला पाहिजे. सगळ्या अधिकाऱ्यांना बोलून मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेमधून हा प्रस्तावित केला त्याचा DPR बनला आहे, लवकरच त्याचं टेंडर निघेल आणि हा रस्ता तुम्हाला पूर्ण काँक्रीटचा झालेला बघायला मिळेल आणि पुन्हा कधी तुमच्या पायाला असं खड्डे लागणार नाही, खडी लागणार नाही, मंजूर होल येईल. एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी यापूर्वी कधीच कोणी दिला नाही. खऱ्या अर्थाने भारतीय जनता पक्ष हा विकासाचा विचार करणारा पक्ष आहे आणि म्हणून या पडग्यासारख्या शहरामध्ये भारतीय जनता पक्षाचं कार्यालय असणं हे अत्यंत गरजेचं होतं. आणि या ठिकाणी आपण कार्यालय उघडलं, लोकांना आपल्या समस्या घेऊन येण्यासाठी एक व्यवस्था निर्माण केली. ह्या व्यवस्थेच्या माध्यमातून आम्ही जेव्हा दुसऱ्या पक्षात होतो तेव्हा भारतीय जनता पक्ष आम्हाला फक्त पडग्यातच दिसायचा. पडघ्यामध्ये भारतीय जनता पक्ष भिवंडी तालुक्यामध्ये एक नंबरला. संत गायकवाड यांची संपर्क प्रमुख भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा यांची सरचिटणीसपदी नियुक्ती होते. श्रीकांतजी गायकर, PK मात्र